नमस्कार. व्हीकेबी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी स्विटी आपलं स्वागत करते. वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे सूर्याच्या तापामुळे होरपडणाऱ्या विदर्भातील नागरिकांना अवकाळीचा सुखद गारवा अनुभवता आला. मात्र मुसळधार पावसासोबत तुफान वाऱ्यामुळे शहरात मोठमोठे वेगवेगळ्या भागात झाडे पडली. झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात रस्त्यावर पाणी साठले होते, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. उन्हाळा सुरू होता, सूर्याने पुन्हा आगोकणे सुरू केले असून विदर्भावर तीव्रता जरा जास्त होती. दरम्यान आजपासून 4 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या 4 जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडाच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. शेतकरी रबी पीक काढण्याच्या लगबगीला लागले आहेत. मात्र अवकाळीच्या शक्यतेने घाबरण्याची गरज नाही असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण अवकाळीचा पाऊस हा अगदीच किरकोळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र चित्र पालटण्याची शक्यता आज झालेल्या पावसामुळे वर्तविण्यात येत आहे.